आता मुंबईमध्ये होतोय, ज्यांना ज्यांना संधी मिळेल त्यांनी जाऊन पहा. आम्ही तर शिवाजी महाराज होऊच शकत नाही, त्यांच्या पायाची धूळ सुद्धा होण्याची आमची लायकी नाही. पण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून आम्ही घोषणा देतो, तेव्हा असं आम्ही मानतो की मेलेला मुर्दा सुद्धा उठून उभा राहील ही ताकद त्या तेजामध्ये आहे. पण ही ताकद कशी होती हे त्या जाणता राजामध्ये जे दिले तो एक जो प्रसंग आहे तो मुद्दामून बघा. अफजल खानाची स्वारी आली, मग पुढे काय काय घडलं हे काय मला सांगत नाही बसायचं, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण त्याच्यात एक जो प्रसंग दाखवलेला आहे तो फार बोलका आहे, आणि तेच आज घडतंय की नाही तुम्ही बघा. अफजल खानाची जेव्हा स्वारी आली, सगळे देवळं बिवळं तुडवत निघाला तो, घरदार बेचिराख करायचा. आणि मग महाराजांचे जे सगळे सरदार होते, मावळे होते, पाटील होते, त्यांना खलिते गेले की गप गुमान अफजल खानाला सामील व्हा, नाहीतर कुटुंब कबिलांसह परिणाम जे होतील ते भोगायला तयार राहा. सगळ्यांना खलिते गेले, त्याच्यात एक खलिता गेला कान्होजी जेदे नाईक देशमुख. पाच मुलं त्यांची, तुमच्या पाचही मुलांसह खानाला सामील व्हा. महाराजांचे काही नातलग सुद्धा अफजल खानाला सामील झाले होते, जसे आमचे झालेत. कान्होजी जेदे नाईकांच्या हातात तो खलिता पडल्यानंतर कान्होजी जेदे नाईकांनी काय केलं, अफजल खानाकडे नाही गेले, पाचही मुलांना घेतलं आणि थेट गडावरती महाराजांकडे गेले. महाराज हा खलिता आलाय बघा अफजल खानाचा, काय लिहिलंय खलित्यात? त्यांनी सांगितलं असं असं लिहिलेलं आहे, सामील नाही झाला तर कापला जाशील. तेवढ्यात बातमी आली खंडोजी खोपडा गेला तिकडे. हीच वेळ आहे खंडोजी खोपडे कोण आणि कान्होजी जेदे नाईक कोण. आणि तो खलिता वाचल्यानंतर महाराज म्हणाले कान्होजीना, कान्होजी मग काय, जर कुटुंबावरतीच येणार असेल, घरदारावरती नांगर फिरणार असेल, मुलं बाळ कापली जाणार असतील, तुम्ही जा खानाकडे जा, खान तुम्हाला खुश ठेवेल, पाटीलकी देईल, मोठे मनसुबदारी करे काय असेल ते त्यावेळेचे शब्द ते देईल. कान्होजी जेदेंनी एका क्षणाचाही विलंब न लावता तिथलं लोट्यातलं पाणी घेतलं आणि बोलले, महाराज हे सोडलं पाणी मी माझ्या पाच मुलांवरती, हे सोडलं पाणी मी माझ्या घरादारावरती, पण जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत मी स्वराज्याशी द्रोह करणार नाही. आज मला असं वाटतं महाराज बघतायत की हा 300-400 वर्षापूर्वीचा घडलेला प्रसंग केवळ इतिहासामध्ये शाळेमध्ये तुम्ही शिकणार आहात की प्रत्यक्ष तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही अंमलात आणणार आहात. आज खंडोजी खोपड्याची फिल्लावळ किती महाराष्ट्रामध्ये माजले आणि कान्होजी जेदे नायकांचे किती वारसदार या महाराष्ट्रामध्ये निपजलेत हे महाराज बघतायत. येऊ दे ना खान, येऊ दे, असे अनेक खान आलेले आहेत. पण हल्ली मी त्यांना मोगॅम्बो बोलायला लागलेलो आहे, मोगॅम्बो खुश व्हा. कारण त्या पिक्चरमध्ये जे आहे ते हेच आहे की लढवत ठेवायचं लोकांना, एक भ्रमात ठेवायचं, तुम्ही लढत राहिलात की आम्ही खात राहतो. आणि मग जरा इकडे तिकडे काय झालं की पुन्हा तुमच्यातलाच एक कोणतरी उचलायचा. काय राजांची आणि वैभवची काय संपत्ती आहे जे आज तिकडे संपूर्ण जागतिक स्तरावरती जो एक घोटाळा फुटलेला आहे त्याच्या किती तुलनेत किती यांची संपत्ती आहे त्याची का नाही चौकशी करत, ह्यांच्या मागे लागण्याची आधी ह्यांच्या मागे लागताय तुम्ही. आणि दुःख एवढ्या गोष्टीचं वाटतं की कुटुंब परिवारवाद आहोत ना. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे अभिमानाने सांगतो बाळासाहेबांचा पुत्र आहे, माझे वडील अभिमानाने सांगायचे होय ते प्रबोधनकारांचे पुत्र आहेत. आज नाही म्हटलं तरी आमची ठाकरेंची 6वी पिढी ही महाराष्ट्रामध्ये जनतेसाठी राबते आहे. आमच्यावरती घराणेशाहीचा आरोप करताना तुमचा आगा पिछा काय, पहिले तुमची वंशावळ कुठली ते तरी सांगा ना आम्हाला. का तुमची मुलं बाळ जी आहेत ती कुठल्या तरी कमिटीचे अध्यक्ष विध्यक्ष बनवून हे मोकळे करायचे आणि कुटुंबच्या कुटुंब तुम्ही उद्ध्वस्त करायची, घराणी संपवून टाकायची. ज्या 8-15 दिवसापूर्वी निवडणुका झाल्या, झाल्या कसब्यामध्ये तर साफ झाले, चिंचवणमध्ये जरा इकडे तिकडे ती बंडखोरी नसती गद्दारी नसती झाली तर तिकडे सुऱ्यांचा सुपडा साफ केला असता. अंधेरीत तर लढायची हिंमत नव्हती. पण विशेष म्हणजे
ज्या इतर राज्यांमध्ये निवडणुका झाल्या, मेघालयमध्ये झाल्या, हे अमित शहा तिकडे गेले होते आणि कोनराड संगमा हे तिथले मुख्यमंत्री त्यांच्यावरती भयानक आरोप करून आले. हेच दोन कुटुंबांच्या हातामध्येच राज्य आहे. या संगमाने गरिबांचा पैसा खाल्लेला आहे. मेघालय आपल्या देशातलं सगळ्यात भ्रष्ट राज्य आहे, सरकार आहे. मेघालयची प्रगती ही कुर्मगतीने चालू आहे. तरी सुद्धा त्या संगमान यांच्या तंगड्या अशा उताण्या यांना केलं की मोदींनी ट्विट केलं की आपण दोघं मिळून सरकार स्थापन करू. आंजे पूर्वीचे मित्र संगमा म्हणजे यांचे वडील त्यांना आता आनंद झाला असेल. लाज नाही वाटत? निवडणुकीमध्ये तुम्ही ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करता आहात, घराणेशाहीचे आरोप करता आहात, तरी सुद्धा लोकांनी उताणं केल्यानंतर पुन्हा त्या भ्रष्ट माणसांच्या मागे त्यांच्या बरोबरीने मांडीला मांडी लावून सत्तेसाठी तिकडे गोंडा घोळताय. मग पुण्यामध्ये येऊन अमित शहाजी तुम्ही बोलला होता की उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस राष्ट्रवादीचे तळवे चाटले, तुम्ही संगमाचं काय चाटताय आणि का चाटताय? शेवटी तो भ्रष्टाचारी, तो भ्रष्टाचारी तुमच्या बरोबर आला म्हणजे तो स्वच्छ झाला आणि पलीकडे गेला म्हणजे भ्रष्ट झाला. असं नाही होऊ शकत. पण संपूर्ण देश नासवण्याचं काम हे करतायत. आज सुद्धा शिवसेना जी मराठी माणसाचा महाराष्ट्राचा आवाज ती संपवण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात. मी त्यांना हे भगवत तेच संपवून टाकायचे. तुम्हाला मी विचारतो, शिवसेना प्रमुख हा शब्द तर किती कोणी जन्म घेतले तरी त्याच्या बरोबरीने तो जाऊ शकत नाही. एकमेव शिवसेना प्रमुख आणि हिंदू हृदय सम्राट एकच. पण तुम्हाला शिवसेनेचा पक्ष प्रमुख मिंदे चालेल का? तुम्ही सांगा. मी हवा की नको तुम्ही सांगायचं. निवडणूक आयोगाने चोंबडेपणा करायचा नाही. मी नाही सहन करून घेणार. शिवसेना आमची आहे. तुमच्या परवानगी, तुमची परवानगी घेऊन शिवसेनेची स्थापना झालेली नाहीये. आणि न्याय